नमस्कार, मी अजित वेलुपुरे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे सासवड येथे, सासवड येथील संगमेश्वर मंदिर, जे आत्ता तुम्ही माझ्या मागे बघताय, तुम्हाला मागे दिसतंय ते आहे संगमेश्वर मंदिर. तर ते मंदिर मी आज तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. या मंदिराची थोडीफार माहितीही सांगणार आहे. पुण्यापासून खूप जवळ असलेलं हे मंदिर आहे, तुम्हीही येथे कधीही येऊ शकता. इतक्या जवळ असलेलं हे मंदिर आज आपण पाहूयात. इथे कसं यायचं आहे हा रस्ता तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर मग मी तुम्हाला या मंदिराची माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे कसं यायचं ते जाणून घेऊया. संगमेश्वर मंदिर सासवड येथे जाण्यासाठी आपल्याला बरेच मार्ग आहेत. त्यातील एकच म्हणजे तुम्ही पुणे किंवा सातारहून येणार असाल तर तुम्ही कापरोळ नंतर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याने नारायणपूर, प्रसिद्ध असलेले नारायणपूर येथे दर्शन घेऊन मग तुम्ही सासवडला जाऊ शकता. दुसरे मार्ग म्हणजे पुण्यातून कात्रज आणि येथूनच बोगदेव घाट मार्गे सासवड किंवा हडपसर मार्गे तुम्ही सासवडला येऊ शकता. मंदिर शहराला एकदम लागूनच आहे. येथे जाणं एकदम सोपं आहे, तुम्हाला कोणताही ट्रॅफिकचा त्रासही होणार नाही आणि मंदिराच्या आसपास गाडी पार्किंगलाही भरपूर जागा आहे. पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाची पताका घेतलेले संत सोपानदेव यांची पुण्यनगरी सासवड यामध्ये करा व चांबळी या नदीच्या संगमावर वसलेलं असं हे संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिराकडे जात असताना आपणाला या पुलावरून पुढे जावं लागतं. सासवडमध्ये आल्या मंदिरापाशी म्हणजे इथे गाडी पार्क केलेली आहे. इथे गाडी पार्कला जागा आहे आणि तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा पूल बांधलेला आहे मंदिरात जाण्यासाठी. पावसाळा संपून सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे आज निसर्गाचे रूप काही वेगळेच आहे. एकदम स्वित्झर्लंडमध्ये असल्यासारखा भास होत होता. इतकं सुंदर वातावरणामध्ये हे मंदिर पाहण्याचा आनंदही तितकाच आहे. सासवड बस स्थानकापासून 1 किमी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. करा आणि चांबळी म्हणजेच भोगवती या नद्यांच्या संगमावर संगमेश्वर हे मंदिर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टीस पडतो तो स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावं असं वाटतं. पुरंदर तालुक्यातील सासवड शहर, सासवड शहर म्हणताल तर एक प्राचीन शहरांपैकी एक असलेलंच म्हणजे सासवड शहराच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर आहे. या मंदिरातला इतिहास तर आपण जाणून घेणारच आहोत, पण हे मंदिर म्हणजे सासवड शहराच्या प्राचीनतेची साक्ष देणारं मंदिर आहे असंही म्हणता येईल आपल्याला. इथे दोन नद्यांचा संगमय आहे, त्यामुळं वातावरण एक खूप प्रसन्न करणारं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरापासून अवघ्या एक अर्ध्या तासाच्या अंतरावर म्हणजे 20 ते 30 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. तर तुम्ही येताना
कापुरोळ मार्गे येऊ शकता किंवा दुसरं पुण्यातूनच एक बोबदेव घाट आहे तो जरी नाही समजला तरी तुम्ही हडपसर मार्गे सासवड शहर आणि मग या मंदिरापाशी येऊ शकता. अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे, या मंदिराला तुम्ही एकदा तरी अवश्य भेट द्या, इतकं हे सुंदर मंदिर आहे. तर चला आपण हे मंदिर कसं आहे तेही पाहू. मंडपात डाव्या बाजूला दगडात कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, मध्ये दगडात नंदी कोरलेले आहेत आणि उजव्या बाजूला हनुमंत देवाची मूर्ती आहे. प्रवेशद्वारात असलेल्या नंदीच्या कानात जर आपण एखादी मागणी मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. मंदिरातील सभामंडपावरील खांबांवरील नक्षीकाम हे पाहतच राहावे इतके सुंदर व रेखीव कोरलेले आहेत. खरंच आजच्या जमान्यात इतकं सुंदर कलाकृती उभी करणे अशक्यच आहे. तर यादव काळातील देखणी वास्तुरचना भरामाई व भोगवती चांबळी या नद्यांच्या संगमावर वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लक्षवेधी ठरलेली संगमेश्वराची मंदिर आज वर्तमान काळात अपेक्षित आहे. अनेक चित्रपट मालिका आणि माहितीपटांमध्ये जळकूनही हा वारसा दुर्लक्षित आहे. सासवड हे ऐतिहासिक गाव शिवपूर्व काळापासून एक महत्वाचे ठाणे म्हणून भौगोलिकदृष्ट्या त्याचे महत्व वेगळे आहे. महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीतले हे गाव विविध वाटा इथे ते एकत्र येतात, त्यामुळे त्या काळी पुण्याच्या संरक्षणासाठी सासवडला महत्त्व होते. हा सगळा परिसरच म्हणजे सासवडचा सगळा परिसरच इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे. पण दुर्दैव म्हणजे सासवड परिसराचा परक्यांनी जेवढा अभ्यास केला तेवढा स्वकीयांनी अद्याप केलेला नाही. इथली मंदिरे हे इतिहास काळातल्या समृद्धीची साक्ष देतात. अशी अनेक ठिकाणी आज काळाच्या पडद्याआड आहेत, नव्या पिढीच्या अभ्यासकांनी ती पाहून अभ्यासनाची गरज आहे.
आपण मंदिराचं दुरुस्तीचंही काम चाललेलं आहे, म्हणजे पुरातन वास्तूंची डागडुजी करून त्यांचं नूतनीकरण करण्याची गरजेचं आहे. आत्ता या मंदिराची दुरुस्ती चाललेली आहे, दुरुस्ती झाल्यानंतर तर मंदिर अजूनच खूप उत्तम दिसेल. तर माझी पण इच्छा आहे मी परत इथे येणार आहे, ज्यावेळेस नूतनीकरण होईल त्याचा व्ह्यू ही परत मी टाकेल. मी सासवडचा रहिवासी असून हे संगमेश्वर मंदिर खूप पुराण काळातलं पांडवकालीन असून इथं येणाऱ्या भक्तांसाठी किंवा सासवड हे पुणे शहरापासून जवळच अंतर आहे, तरी सर्व भक्तांनी इथं लाभ घ्यावा त्याचा. आता आपण दर्शन झालेलं आहे, मंदिराचा इतिहासही पाहिलेला आहे. इतकं सुंदर वातावरण, एक निसर्गाच्या सानिध्यात असलेलं पुणे शहरापासूनच्या जवळचं हे सासवड शहर. सासवड शहर तसं पुरातन शहर आहे आणि या पुरातन शहराची प्रचिती देणारं म्हणजे हे मंदिर. हे किती पुरातन आहे हे मंदिराचं स्ट्रक्चर पाहूनच लक्षात येतं. मंदिर हे दोन नद्याच्या संगमावरती असलेलं मंदिर आहे. पुण्यापासून एकदम 20-25 किलोमीटर इतक्या जवळ आहे. इतक्या जवळ असूनही पुण्याच्या बऱ्याच लोकांना ही ठिकाणं माहीत नाही आहेत, ती या व्हिडिओंच्या रूपातून आपल्याला समजत आहेत. तर तुम्हीही हा व्हिडिओ पहा, इतरांनाही अवश्य दाखवा. आणि फक्त व्हिडिओ पाहू नका, व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा ठिकाणी अवश्य भेट द्या. तर आता माझा हा व्हिडिओ झालेला आहे आणि मी आता इथून निघतोय आहे. मंदिराचं बांधकामही चाललेलं आहे, रिनोव्हेशन चालू आहे, त्यामुळं हे मंदिर अजूनही चांगलं होणार आहे. त्यामुळे मी या मंदिराकडे परत एकदा नक्की येईल. तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणी आणि हा परिसरही पहा. या ठिकाणी तुम्ही बरीच जवळपास ठिकाणं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण आहे पुरंदर किल्ल्याच्या एकदम जवळ, अगदी पायथ्याशी असल्यासारखंच आहे. आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं जन्म ठिकाणी आहे. तर तुम्हीही नक्की या आणि आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओसाठी. तत्साला धन्यवाद.